नमस्कार, मी रोहिणी डिंडे. आज डिफरन्शिएट मधला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा पॉइंट बघणार आहोत. तुम्हालाही माहितीये बघा, या अगोदरचे पॉइंट काय काय झालेले आहेत, तर कंपोजिट फंक्शन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, पुन्हा त्यानंतर इन्व्हर्स फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन, इम्प्लिसाइट फंक्शन, या पद्धतीचे आपण पॉइंट बघितलेले आहेत. आणि लास्टचा पॉइंट बघायचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे, आता हा पॉइंट जो काय आहे तो पॅरामेट्रिक फंक्शन कशाला म्हणतो आपण किंवा ते ओळखायचं कसं, तर बघा, इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर टू डिफरन्शियल फंक्शन ऑफ पॅरामीटर टी. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इथं पॅरामीटर टी दिलाय, टीच्या जागी कधी कधी तुम्हाला थिटा सुद्धा देतील. सच दॅट वाय इज अँड द फंक्शन ऑफ एक्स दे dy by dx is equal to. आता जर समजा आता ही जी काय कॉन्सेप्ट आहे, स्टेटमेंट आहे, समजा कोणाला समजलं नसेल तर काय झालंय बघा. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल बघायचो ते तुम्हाला y इज इक्वल टू समजा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस समजा थ्री दिले या पद्धतीनं, तर याचं आपण डिप्रिशिएट करताना काय करायचो बघा, वाय आहे आणि ह्याच डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचो, म्हणजे डी बाय डीएक्स जो काय आहे या वायचा घ्यायचो. ठीक आहे, म्हणून डायरेक्टली डीवाय बाय डीएक्स तुम्हाला इथं डायरेक्टली मिळत होतं. पण इथं बघा, देताना तुम्हाला फंक्शन एक काय दिलेलं असतं, एक्स मध्ये दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक्स इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टू टी प्लस थ्री समजा असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता मला ज्यावेळी हे डिफरन्शिएट करायचं आहे त्यावेळी मी काय म्हणणार बघा, इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, कारण की फंक्शन देताना कशामध्ये दिले, टी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा, हे फंक्शन जे देताना दिलेलं आहे ते टी मध्ये आहे, त्यामुळे इथं लिहिताना बघा डीएक्स बाय डीटी या पद्धतीने येणार याचं. ठीक आहे, पुन्हा हे फर्स्ट टर्म झाली ही आपली, ह्या पद्धतीने हे जे काय आहे बघा, हे फंक्शन म्हणजेच काय, तुम्हाला देताना कसं देतील, तर वाय इज इक्वल टू टी क्यूब प्लस थ्री टी स्क्वेअर प्लस फोर या टाईपनं दिलेला असेल. ठीक आहे, तर यावेळी बघा, इथं ज्यावेळी आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, बरं, वाय आहे विथ रिस्पेक्ट टू फंक्शन काय आहे, टी मध्ये, त्यामुळे इथं लक्षात घ्या मिळणार आहे डीवाय बाय डी टी. म्हणजे हे आपण सॉल्व्ह कराय, आता सध्या करायचं नाही, आपण एक्झाम्पल बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एक्स मध्ये दिलं असेल, एक्स इज इक्वल टू टी मधलं फंक्शन दिले, डीएक्स अपॉन डी टी मिळाला, वाय हे तुम्हाला टी मध्ये फंक्शन दिलेलं आहे, त्या डीवाय बाय डी टी मिळाला. पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर फाइंड करायचं आहे डीवाय बाय डीएक्स. बघा, इथं जी काय आहे एक्स, ज्यावेळी तुम्हाला ही टर्म देतात, ठीक आहे, ही टर्म देतात त्यावेळी आपल्याला मिळतो डीएक्स अपॉनला डीटी. म्हणजे हे ज्यावेळी डिफरन्शिएट आपण करणार आहे त्यावेळी हे मिळणार आहे आपल्याला डीएक्स अपॉन डीटी. ज्यावेळी तुम्ही ही टर्म जी आहे डिफरन्शिएट करणार आहे त्यावेळी तुम्हाला मिळणार आहे डीवाय बाय डीटी. बट आपल्याला फाइंड काय करायचं आहे, डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा, इथं मी कॅल्क्युलेशन केलेलंच आहे, पण हे कशावरून, म्हणजे वरती डीवाय बाय डीटी आणि खाली डीएक्स बाय डीटी या पद्धतीनं जे काही टर्म घेतलेल्या आहेत त्या कशावरून आल्या बघा. जर मला डीवाय बाय डीटी माहिती आहे आणि डीएक्स अपॉन डीटी माहिती आहे, ठीक आहे, जर ह्या दोन टर्म आता सध्या मी काढू शकते, तर मला डीवाय बाय डीएक्स कसं काढणार मी बघा. ज्यावेळी मी ही जी काही टर्म आहे बघा, काय केलं मी, डीवाय अपॉनला जर डीटी ही जी काही टर्म आहे याला अपॉन ही टर्म घेतली, म्हणजेच काय घेतलं, डीएक्स अपॉनला डीटी जर घेतली ही टर्म. ठीक आहे, मग आता तुम्हालाही माहितीये अपॉनची टर्म जी काय आहे ती खालची टर्म वरती येताना उलटा गुणाकार होते, म्हणजेच कसं होणार इथं बघा, इथं डीवाय बाय डीटी इन टू उलटा गुणाकार होऊन कसं होणार, डीटी बाय डीएक्स होणार. ह्या डीटीला हे डीटी कॅन्सल होतंय, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला आन्सर काय मिळालं, डीवाय बाय डीएक्स. म्हणजेच काय झालं बघा, आपल्याला डीवाय बाय डीएक्स काढायचं आहे त्यासाठी तुम्हाला या पद्धतीनं दोन टर्म्स दिलेले असतात. ह्या दोन टर्म्स म्हणजे इथं काय झालं बघा, डीएक्स बाय डीटी आणि इथं काय झालं, डीवाय बाय डीटी. ठीक आहे, जर समजा टीच्या जागी थिटा दिलं तर फक्त एवढंच लक्षात घ्या, डीएक्स विथ रिस्पेक्ट टू इथं काय येणार, थिटा.
आणि dy विथ रिस्पेक्ट टू इथं काय येणार थीटा. जर हे फंक्शन थीटा मध्ये दिलं असेल तर काय करूया याच्यावरती आपण काय करूया एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे, आता आपण याच्यावरती आपण एक्झाम्पल बघूया. एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर दिलेला आहे आणि वाय इज इक्वल टू 2 ऑफ 80 अँड फाइंड dy बाय dx. ठीक आहे, तुम्हाला मी या अगोदरही सांगितलं. पहिला जर समजा मी ही टर्म घेतली म्हणजेच काय घेतली बघा, एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर ही टर्म घेतली. आता हे फंक्शन जे काय एक्स इज इक्वल टू फंक्शन टी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, तर इथं ज्यावेळी आपण काय करणार आहे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. आता बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशामध्ये दिले, हे टी मध्ये दिले, त्यामुळे काय येणार इथं बघा विथ रिस्पेक्ट टू टी. त्यावरून इथं काय झालं, डीएक्स अपाऊनला इथं डीटी म्हणजे हा एक्स जो काय आहे विथ रिस्पेक्ट टू टी आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहोत. इथं ए ही कॉन्स्टंट टर्म आहे, ए बाजूला घेतली आणि मग मला काय डी बाय डीटी कशाचं घ्यायचंय तर टी स्क्वेअरचं. पुन्हा ए आहे असं खाली घेतलं बघा. आता जसं ज्यावेळी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सच्या वेळी जिथं एक्स असतं ठीक आहे, तेच एक्स रेस टू एन चा आपण जो काही रूल फॉलो करत होतो तेच सेम आहे, फक्त इथं टी रेस टू एन आहे. जो फॉर्म्युला एक्स रेस टू एन ला आपण युज केलेला तोच इथं युज करायचा आहे. म्हणजेच काय होणार बघा, हे टी स्क्वेअर आहे, हे तुम्हाला बघा जी काही पॉवर एन टर्म आहे ही आपण काय घेतो इथं पुढे घेतो आणि टी ची पॉवर एक न कमी करतो. म्हणजे 2 वजा 1 किती उत्तर येणार, एक डोक्यावरती लिहिलं तरी सुद्धा चालेल, नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे इथं तुम्हाला काय मिळालं, 2 ऑफ 80. हे काय आपलं झालं, डीएक्स अपाऊनला डीटी झाली. ठीक आहे, आता त्यानंतर बघा नेक्स्ट फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलंय तर y इज इक्वल टू 2 ऑफ 80 दिलेलं आहे. सेम इथं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t करणार आहोत. आता इथं काय होणार बघा, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हणजेच काय झालं, dy बाय dt झालं. ठीक आहे, आता इथं 2 ऑफ 80 हे काय आहे, t चा लक्षात घ्या कोएफिशियंट आहे, ही कॉन्स्टंट टर्म आहे. ठीक आहे, पण त्याला मात्र फंक्शन असल्यामुळं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह आपण 0 घेत नाही. का तर इथं पुढे ही टर्म असल्यामुळे फक्त 2 ऑफ 80 असतं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय झालं असतं, 0 झालं असतं. पण इथं काय म्हणायचं होतं, 2 ऑफ 80 आहे असं कॉन्स्टंट राहतं आणि तुम्ही काय घेणार आहे, डी बाय डीटी कुणाचा, टी चा. म्हणजेच कसं झालं बघा, इथं डीवाय बाय डीटी इज इक्वल टू 2 ऑफ 80. जसं एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे, 1 आहे, तसं टी चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार आहे, 1 येणार आहे. आणि 1 घेतलं नाही घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की का हे 2 इंटू a इंटू इथं काय होणार आहे, 1 होणार आहे. आणि फायनल आन्सर जे काय आहे, dy बाय dt इज इक्वल टू 2 इंटू a इंटू 1 काय होणार आहे, 2 ऑफ a होणार आहे. बघा ज्यावेळी तुम्हाला ज्यावेळी कंपोजिट फंक्शन तुमचं जे काय बाकीचे डेरिव्हेटिव्ह बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर पॅरामेट्रिक जे काय आहे हे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतात. एवढंच की काय करायचंय, हे सेपरेट कॅल्क्युलेट करायचंय, हे सेपरेट कॅल्क्युलेट करायचंय आणि त्यानंतर जो काय आहे आपला पॅरामेट्रिक, कारण की का फाइंड काही तुम्हाला डीएक्स अपॉन डीटी किंवा डीवाय बाय डीटी हे फाइंड करायचं नाही तर डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचंय. मग त्यासाठी आपण काय करणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू वरती बघा वाय ची टर्म आहे म्हणून हे dy बाय dt वरती आहे. ठीक आहे, dy बाय dt ही टर्म वरती घेऊया आपण आणि नेक्स्ट काय येणार, dx बाय dt इथं काय येणार बघा, इथं अपॉनला dx बाय dt. इथं काय आपल्याला उलटा गुणाकार कॅल्क्युलेशन वगैरे करायचं नाही, कॅल्क्युलेशन करून तुम्हाला dy बाय dx येणार हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग आता ह्याचं आन्सर काय आलंय, तर म्हणजे इथं dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt काय आलंय, तर 2 ऑफ a आलंय अपॉनला dx बाय dt काय आलंय, तर 2 ऑफ a t आलंय. हे 2a हे 2a गेट कॅन्सल झालं म्हणजेच काय मिळालं बघा, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉनला t आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. बघा आपण काय काय केलं,
एक्स मध्ये एक्स इज इक्वल टू दिलेला आहे, वाय इज इक्वल टू दिलेला आहे, हे फंक्शन टी मध्ये आहे, हे सुद्धा फंक्शन टी मध्ये आहे, म्हणून आपण काय केलं डीएक्स बाय डीटी, इथं काय केलं डीवाय बाय डीटी, हे काढल्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे डीवाय बाय डीएक्स, त्यामुळे काय केलं हे जी काही टर्म आहे काढलेली डीवाय बाय डीटी अपॉनला डीएक्स बाय डीटी घेतलं, कॅल्क्युलेशन केलं, त्यावरून तुम्हाला काय मिळालं डीवाय बाय डीएक्स। जर समजा हे फंक्शन थीटा मध्ये आणि थीटा मध्ये दिलं असतं त्यावेळी इथं डीएक्स बाय डी थीटा येईल, ठीक आहे। आपण यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, ओके। आता आपण नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूया, एक्स इज इक्वल टू कॉस लॉग टी, वाय इज इक्वल टू लॉग कॉस टी, ठीक आहे। आणि फाइंड काय केले डीवाय बाय डीएक्स, म्हणजे तुम्हाला समजलं असेल बघा पॅरामेट्रिक फंक्शन ओळखणं किंवा हा पॅरामेट्रिक फॉर्म जो आहे तो ओळखणं काही डिफिकल्ट नाही। आणि जर तुम्हाला स्टार्टिंगचा फर्स्ट पॉइंट आहे कंपोजिट फंक्शन जर जमत असेल तर हा पॅरामेट्रिक म्हणजेच काय बघा इथं कंपोजिट फंक्शन हे सॉल्व करा हे सॉल्व करा, फक्त दोन्ही एकत्र नंतर काय करायचं आपल्याला कंबाईन करायचंय, ठीक आहे। तर अतिशय इझी पॉइंट आहे सोडवायला, आपण घेऊयात आपण आता एक एक्झाम्पल। पहिला काय घेऊया बघा, एक्स इज इक्वल टू कॉस लॉग टी, ठीक आहे। मग आता काय करूया हे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, आता फंक्शन टी मध्ये दिले त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू काय येणार तुमचं टी येणार। आता इथं काय होणार बघा डीएक्स अपॉनला डीटी होणार, ठीक आहे। आता मला सांगा तुम्हाला ऑलरेडी ही कन्सेप्ट झाले बघा कंपोजिट फंक्शन मध्ये हे कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह कन्सिडर करायचं बघा, हा एवढा पोर्शन काय आहे असं कन्सिडर करा कॉस एक्स, बर कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतंय मायनस साइन एक्स असतंय, बरोबर। तर मग इथं कसं होणार बघा मायनस साइन, आणि हे आपण इमॅजिन केलं असं एक्स आहे, ठीक आहे। म्हणजेच कोण मायनस साइन एक्स म्हणजेच कोण, हा जो काय हा पोर्शन आहे तोच इथं लिहायचा लॉग ऑफ टी। पण तुम्हाला मी सांगितलं बघा जे इमॅजिन केलं एक्स म्हणून हा कम्प्लीट पोर्शन एक्स म्हणून इमॅजिन केले त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही, म्हणजेच काय होणार बघा डी बाय डी टी कुणाचं लॉग ऑफ टीच, म्हणजेच नेक्स्ट काय होणार डीएक्स अपॉनला डी टी इज इक्वल टू मायनस साइन लॉग ऑफ टी। आता लॉग टी डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्स कसं असतं वन अपॉन एक्स, त्याबद्दल लॉग टीच काय होणार आहे वन अपॉन ला टी, म्हणजेच काय झालं बघा इथं आपणाला डीएक्स अपॉन ला डी टी इज इक्वल टू मायनस साइन लॉग टी अपॉन ला काय झालं टी, ही एक टर्म आपल्याला मिळालेली आहे, ठीक आहे। आता आपण काय करायचं आहे नेक्स्ट टर्म म्हणजे कुठली ही टर्म कॅल्क्युलेट करायचे सॉल्व करायचे। नेक्स्ट काय होणार बघा इथं दिलेलं आहे वाय इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस टी आहे, ठीक आहे। सेम इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी घेऊया, फाइंड काय करणार आपण डीवाय बाय डी टी इज इक्वल टू सेम बघा कंपोजिट फंक्शनची कन्सेप्ट पुन्हा इथं आली लॉग ऑफ हा सगळा इमॅजिन करा एक्स, बरं लॉग ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते वन अपॉन एक्स असते, त्यामुळे इथं कसं होणार बघा वन अपॉन ला हे काय होणार कॉस टी, ठीक आहे। त्यानंतर आता बघा आणि सगळ्यात महत्वाचं इथं तुम्ही सुरुवातीला समजा स्टार्टिंगला एक्स टी एक्सला तुम्ही घालू शकताय कोणती, तर समजा आहे असं तुम्ही लिहू शकताय काय डी बाय डी टी कुणाचा, तर ही टर्म जी आहे ना ह्याची एक स्टेप तुम्ही इथे घालू शकताय, म्हणजे कशाचं आपण डेरिव्हेटिव्ह घेत आहोत, ठीक आहे। ही स्टेप जरी घातली तरी सुद्धा चालेल। मग आता बघा काय करूया ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतोय, बरं ठीक आहे। आता नेक्स्ट काय सांगा मला हे जी काय आहे एवढी टर्म जी आहे ते आपण काय इमॅजिन करतो एक्स, बरं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय वन अपॉन एक्स असतंय, त्यामुळे इथे काय होणार वन अपॉन ला, पण एक्स म्हणजे कोण आपण आहे तर हा कॉस टी आहे, बरं। मी तुम्हाला काय सांगितलं जे इमॅजिन करतो एक्स म्हणून माइन मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही, म्हणजेच काय डी बाय डी टी ऑफ कॉस टी, त्यामुळे इथे कसं होणार बघा वन अपॉन ला हे कॉस टी आहे असं। आता कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येणार बघा मायनस साइन टी, तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह वगैरे पाठ आहेतच,
आता नेक्स्ट बघा काय करूया आपण, हे मायनस साइन टी अपॉन ला कॉस टी, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला काय आंसर आलं इथं बघा, काय होणार, म्हणजे काय झालं, साइन अपॉन कॉस काय झालं इथं आपल्याला मिळालं मायनस टॅन टी, ठीक आहे। साइन अपॉन कॉस काय असतंय, टॅन असतंय। हे काय आपलं झालं डीवाय बाय डी टी, हे आपल्याला मिळालेलं आहे, ठीक आहे। पण बघा आपल्याला फाइंड काय करायचं आहे डीवाय बाय डी एक्स, मग ते ऑलरेडी आपण बघा काय केलेलं आहे, फॉर्म्युला वगैरे त्याचा आपल्याला माहितीच आहे। काय करतो आपण, ज्यावेळी बघा मला डीवाय बाय डी एक्स फाइंड करायचं आहे त्यावेळी मी काय करणार आहे डीवाय बाय डी टी, आणि त्याला अपॉन कोण घेतोय आपण डी एक्स अपॉन डी टी, ही जी काही टर्म आहे, हे दोन्हीही बघा ही जी काय आहे ही एक टर्म आहे, कुठली वरती तुम्हाला दिली आहे बघा डीवाय बाय डी टी, नेक्स्ट टर्म काय आहे डीएक्स अपॉन डी टी, ह्या दोन्हीही टर्म आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत। डायरेक्टली काय करायचं बघा, इथं त्याच्या व्हॅल्यू घालायचं, म्हणजेच कसं बघा इथं इज इक्वल टू काय होणार तुमची डीवाय बाय डी टी काय आहे मायनस टॅन टी आलेली आहे, ठीक आहे। आणि अपॉनला काय आहे बघा इथं मायनस साइन लॉग टी अपॉन ला टी, ठीक आहे। आता नेक्स्ट काय होणार बघा, इथं सॉल्व करताना ही जी काय मायनस मायनस टर्म आहे गेट कॅन्सल होणार आहे बघा वरची, आणि ही मायनस काय झाली कॅन्सल झाली, बरं ही अपॉन ला हे जी काय टी आहे ती उलटा गुणाकार वरती होईल, म्हणजेच काय होणार बघा इथं तुमचं टी जो काय आहे हा कालचा वरती गेलाय, टी इंटू काय झालं टॅन टी अपॉन ला काय झालं साइन ऑफ लॉग टी, हे आपलं फायनल झालं बघा डीवाय बाय डी एक्स। बघा आपण काय काय केलं, सेम इथं डीएक्स बाय डी टी काढून घेतलं, इथं डीवाय बाय डी टी काढून घेतलं, तुम्हाला ऑलरेडी डीवाय बाय डी टी माहितीये डीएक्स बाय डी टी माहितीये, पण मुलं कन्फ्युजन करून घेऊ नका, इथं डीएक्स बाय डी टी वरती घेऊन डीवाय बाय डी टी खाली घेऊ नका, वरती आपल्याला डीवाय बाय डी टी घ्यावं लागणार आहे, नंतर डीएक्स बाय डी टी घ्यावं लागणार आहे अपॉनला, आणि सिंपल फक्त काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे, आणि अशा पद्धतीने याचं आपल्याला काय मिळालं ते आन्सर, ठीक आहे। आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, बघा आता थर्ड एक्झाम्पल बघूया, इथं सुद्धा बघा कंपोजिट फंक्शन आहे, इथं सुद्धा कंपोजिट फंक्शन आहे, सिंपल आहे, ठीक आहे। तर आता काय करूया आपलं सेम आन्सर स्टार्ट करताना एक्स इज इक्वल टू साइन अंडर रूट टी घेतलेलं आहे, ठीक आहे। आता आपण काय इथं करणार बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार आपण टी, म्हणजे इथं बघा लिहूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, काय होणार इथं डीएक्स अपॉन ला डी टी, ठीक आहे। आता इथं तुम्हाला मी सांगितलेलं बघा कंपोजिट फंक्शन म्हणजे साइन एक्स आहे असं कन्सिडर करा, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतंय कॉस एक्स, म्हणजेच काय होणार इथं बघा इथं कॉस अंडर रूट मध्ये काय होणार तुमचं टी, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, आणि ह्या एक्सच्या जागी हे आहे ते आहे असं घ्यायचं, पण ज्यावेळी इथं इमॅजिनेशन आलं त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं बघा डी बाय डी टी अंडर रूट टी हे मात्र घ्यायला विसरू नका। नेक्स्ट कसं करूया बघा, इथं काय होणार डीएक्स अपॉन ला डी टी, आता हे कॉस अंडर रूट टी आहे असं आहे, आता रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतंय वन अपॉन टू रूट एक्स, बरोबर सेम वन अपॉन ला टू रूट एक्सच्या जागी आपलं कोण आहे इथं टी फंक्शन आहे त्यामुळे इथं रूट टी येणार, ठीक आहे। नेक्स्ट काय झालं बघा डीएक्स अपॉन डी टी इज इक्वल टू कॉस अंडर रूट टी अपॉन ला टू रूट टी, आता काही काही मुलांचं बघा काय असतंय त्या रूट टीला हे रूट टी घालवतात, ठीक आहे। कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे या गोष्टी होतात, तर लक्षात घ्या कॉस हा थिटा आहे म्हणजे काहीतरी टर्म आहे थिटाची आणि हे टू रूट टी आहे, त्यामुळे लक्षात घ्या याला ही टर्म काय कॅन्सल होत नाही आहे अशी ठेवा। नेक्स्ट आपण काय करूया बघा, हे वाय घेऊया, वाय इज इक्वल टू ई रेस टू रूट टी, ठीक आहे। इथं सेम डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करूया, म्हणजेच काय झालं बघा डीवाय बाय डी टी इज इक्वल टू, बट ई रेस टू एक्स टर्म काय असते म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय असते ई रेस टू एक्सच असते,
लक्षात घ्या इथं ई रेस टू रूट टी आहे, ई रेस टू रूट टी। पण हे काय झालं, एवढी जी काही टर्म आहे आपण इमॅजिन केली ना ती एक्स, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला विसरायचं नाही। म्हणजे डी बाय डीएक्स तुमचा, सॉरी डी बाय डी टी काय ना तुमचं अंडर रूट टी एन, म्हणजेच पुन्हा काय झालं डीवाय बाय डी टी इज इक्वल टू ई रेस टू अंडर रूट टी। आता परत रूट टी आलं बघा, याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे वन अपॉनला टू रूट टी एन, म्हणजेच काय झालं डीवाय बाय डी टी इज इक्वल टू ई रेस टू अंडर रूट टी अपॉनला टू रूट टी। हे आपल्याला मिळालेलं आहे। लास्टला आपण काय करतोय बघा, फायनल ह्याचं डीवाय बाय डी एक्स काढतोय। मग डीवाय बाय डी एक्स काढण्याचं फॉर्म्युला काय आहे, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू, वरती डीवाय ची टर्म आहे म्हणून भले सुरुवातीला आपण हे कॅल्क्युलेट केलं असेल पण वरती हीच टर्म घेतो आपण डीवाय बाय डी टी। ठीक आहे, म्हणजेच काय फॉर्म्युला लिहून घेऊया बघा, डीवाय बाय डी टी अपॉनला मात्र काय आहे हा तुमचा डीएक्स अपॉनला याचा डी टी, याचा आन्सर आहे असं तिथं फिलअप करूया। म्हणजेच काय होणार बघा, इथं तुमचं डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वरती टर्म आहे ई अंडर रूट मध्ये टी, त्याला अपॉनला लक्षात घ्या टू अंडर रूट काय आहे टी। बघा ही वरची टर्म आहे मी सेपरेट ब्रॅकेट मध्ये घालेल, ठीक आहे, आणि त्यानंतर जी नेक्स्ट टर्म आहे ती याला काय करूया आपण अपॉन करूया। ठीक आहे, मग आता ही नेक्स्ट टर्म काय आहे बघा, इथं कॉस अंडर रूट टी त्याला अपॉनला कोण आहे टू रूट टी, याला सुद्धा मी सेपरेट ब्रॅकेट घालेल। ठीक आहे, आणि या पद्धतीने बघा इथं लिहिताना तुम्ही समजा हा जो काही डीवाय बाय डी एक्स आहे तो सेंटरला लिहा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही। या पद्धतीने डीवाय बाय डी एक्स। आता बघा ही वरती टर्म आहे, ही खाली टर्म आहे, खालची टर्म वरती उलटा गुणाकार होऊन जाते, म्हणजेच तुम्हाला काय होणार बघा इज इक्वल टू ही टर्म आहे ई रेस टू अंडर रूट टी अपॉनला टू रूट टी इन टू खालची टर्म जी काय आहे ती उलटा गुणाकार, म्हणजेच काय होणार वरती ही जी काय टर्म आहे टू अंडर रूट टी जाणार आणि अपॉनला काय होणार कॉस अंडर रूट टी होणार। ह्या टू अंडर रूट टी ला हे टू अंडर रूट टी कॅन्सल झालं, म्हणजे तुम्हाला मिळालं डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू अंडर रूट टी अपॉनला कॉस अंडर रूट टी। ठीक आहे, आणि हे आपलं काय झालं याचं फायनल आन्सर। बघा काय केलं मी, हा पॅरामेट्रिक जे काय आहे फंक्शन हे डिपेंड कम्प्लिटली कंपोजिट फंक्शन वरती किंवा तुमच्या डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट वरती आहे। हे प्रॉब्लेम अतिशय इझी असतात, लास्टची ही स्टेप करणं गरजेचंच आहे। तुम्हाला वाय एक्स मध्ये आणि वाय मध्ये फंक्शन दिलेलं आहे, म्हणजेच हे जे काही एक फंक्शन आहे ते टी मध्ये दिले, हे सुद्धा फंक्शन टी मध्ये दिले, हे एक सेपरेट दिले, हे वायचं सेपरेट दिले, हे जे आहे हे सेपरेट कॅल्क्युलेट केलं, वायचं सेपरेट कॅल्क्युलेट केलं, मात्र ते मात्र इथं आपण काय करतो एकत्र कंबाईन करतो आणि फायनल आन्सर काढतो। ठीक आहे, तर बघा या पद्धतीनं डिफरन्शिएशन जेवढा आपण डिफिकल्ट आहे त्या पद्धत असं इमॅजिन करतो, पण त्या पद्धतीचा हा टॉपिक नाही। तुम्ही फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं इझी जमेल। तर आमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। थँक्यू।